समृद्धी महामार्गावरती अपघातांची संख्या काही केल्या कमी होत नाहीये। बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरती रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन अपघात झालेले आहेत आणि या तीन अपघातांमध्ये पांच जणांचा मृत्यू झालेला आहे। पहिल्या अपघातामध्ये चेनेज क्रमांक 283 च्या जवळ एका कारमधले तीन प्रवासी लघुशंकेसाठी थांबलेले होते, त्यांच्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिली, यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, दोघांचा रुग्णालयामध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झालाय। दुसऱ्या अपघातामध्ये ट्रक चालकाला झोप लागल्यामुळे ट्रक महामार्गाच्या खाली कोसळला, यामध्ये ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला। तिसऱ्या अपघातामध्ये धुळ्याहून नागपूरकडे जाणारी कार उलटली आणि यामध्ये एकाचा मृत्यू झालाय। आपले प्रतिनिधी संजय महाजन या संदर्भातले अधिक अपडेट देतील। डॉक्टर, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अपघात होते आणि काल पुन्हा एकदा तीन अपघात आणि त्यामध्ये पांच जणांचा मृत्यू, किती चिंताजनक आहे सगळं? नक्कीच अमोल, समृद्धी महामार्ग सुरू झाला तेव्हापासून अपघातांची मालिका ही सुरू झाली आहे, ती अद्यापही कंटिन्यू आहे। काल रात्री म्हणजे गेल्या 12 तासात बुलढाणा एकट्या बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर तीन वेगवेगळे अपघात झाले, यात पाच जणांचा मृत्यू झालाय। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे एक कुटुंब एका अर्टिगा कारने वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथून लग्न समारंभ आटपून बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड येथे येत असताना सकाळी 4:30 या कारमधील तिघे हे समृद्धी महामार्गाच्या बाजूला कार थांबवून लघुशंकेसाठी उतरले असता अज्ञात वाहनाने या तिघांनाही उडवलं। यात एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झालेला आहे। तर दुसऱ्या अपघातात एक ट्रक चालक झोप लागल्याने ट्रक त्याचा अनियंत्रित झाला आणि महामार्गाचा बॅरिकेड तोडून हा ट्रक महामार्गाच्या खाली पलटी झाला, यात या अपघातात एका ट्रक चालकाचा मृत्यू झालाय। तर तीन तरुण हे धुळ्यावरून नागपूरकडे जात असताना त्यांची कार अनियंत्रित होऊन पलटी झाली आणि यात एकाचा मृत्यू झालाय। एकंदरीत या अपघाताची मालिका जर बघितली तर 12 तासात समृद्धी महामार्गावर तीन ठिकाणी वेगवेगळ्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झालाय। अमोल, डॉक्टर धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।